नमस्कार, मी प्राजक्ता पाटील। कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी घेऊन येत आहे विषय स्त्री। या सिरीजमध्ये आपण स्त्रीविषयीचे विविध पैलू बघणार आहोत। तर मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये लिंग समभाव हा विषय घेऊन येत आहे। एके दिवशी माझी मुलगी लवकर घरी आली, खेळायला गेली होती। मी तिला विचारलं, का ग तू फारच पटकन आलीस? तर तिनं सांगितलं की माझी मैत्रीण तिच्या आईला मदत करत आहे, म्हणून मी परत आले। म्हणलं ठीक आहे, छान, चांगली गोष्ट आहे आईला मदत करणं। मग ती पुढे म्हणाली, अगं आई, पण तिची आई फक्त तिलाच काम सांगते, तिच्या भोवती काहीच काम करत नाही। मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तिची आई तिलाच काम सांगते, भावाला सांगत नाही। हा एक प्रसंग। दुसरा प्रसंग, मी एकदा फोर व्हीलर शिकण्यासाठी निघालेली होती आणि तिनं मला अडवलं, आई आई थांब, गाडी फक्त पुरुषच चालवत असतात, तू कशी काय चालवणार? आणि मग मला हे ऐकून धक्का बसला। आता हे दोन्ही प्रसंग असे आहेत की मी तर असं वातावरण तिला दिलेलं नव्हतं की तिनं असा विचार करावा। मग तिच्याकडे हा विचार कुठून आला? हा विचार आला समाजातून। लिंग समभाव, लिंग समभाव म्हणजे काय? लिंगावर आधारित भेदभाव न करता स्त्री आणि पुरुष आणि इतर लिंगी व्यक्ती यांना समान अधिकार, समान संधी देणे। समाजामध्ये जो भेदभाव केला जातो तो निसर्गांपेक्षा समाजानं केलेला अधिक आहे। निसर्गानं केलेला भेदभाव काय आहे? स्त्रियांना योनी असते आणि अंडाशय असतं, पुरुषांना लिंग असतं आणि अंडकोश असतो, स्त्रियांना गर्भाशय मूल जन्माला घालण्यासाठी आणि मूल जन्माला आल्यानंतर त्याला पाजण्यासाठी स्तन। हा फरक सोडला तर स्त्री आणि पुरुषामध्ये फारसा भेदभाव निसर्गाने केलेला नाही। मग जो काही भेदभाव दिसतो तो कोणी केलेला आहे? तो समाजाकडून केला गेलेला आहे। आता आपण साधारणतः मुलांची वैशिष्ट्ये सांगा आणि मुलींची वैशिष्ट्ये सांगा असं जर म्हणलं तर ढोबळमानानं असा फरक केला जातो की मुलांचे केस लांब असतात, मुलं ताकदवान असतात, मुलं रडत नाहीत, मुली कमी ताकदवान असतात, मुलींची केस लांब असतात, मुली फ्रॉक सलवार कमीज घालतात। हा ढोबळमानाने दिसणारा फरक आहे। हा वरवरचा फरक, हा फरक आपण जन्मल्यापासून आपल्याला कळालं का की आपण कसं राहावं, आपण मुलगा म्हणून कसं राहावं, मुलगी म्हणून कसं राहावं? नाही, हे आपल्याला नंतर कळत गेलं, जसं जसं समाजानं आपल्यावर लादलं तसं। तर जेव्हा आपण अगदी आपण आपल्या घरात एक प्रयोग करून बघूया, आपल्या मुलांना सांगूया की एक चित्र काढ ज्याच्यामध्ये आई काम करत आहे। तर तुम्ही पहा, साधारणतः असं चित्र काढलं जाईल की आई स्वयंपाकघरात काम करत आहे, भांडी घासत आहे किंवा इतर धुणं धुत आहे अशी कामं। आणि असं चित्र जर काढायला सांगितलं की पतंग उडवताना व्यक्ती दाखव, तर पतंग उडवताना साधारणतः मुलं आणि पुरुष दाखवली जातात। काम करणारी आई म्हणल्यानंतर डॉक्टर असलेली आई, शिक्षिका असलेली आई, डॉक्टर आई ओपीडीमध्ये बसलेली आहे, शिक्षिका आई शिकवत आहे, असं चित्र फार क्वचित काढलं जातं। पतंग उडवणारी मुलगी असं क्वचित चित्र काढलं जातं, कारण समाजामध्ये त्यांना हेच पाहायला मिळतं। समाजामध्ये जेव्हा मुलगा किंवा मुलगी जन्मते तेव्हा हळूहळू समाज आपल्या मतं त्याच्यावर लादत जातो आणि त्याच्यातून मुलगी मुलगा भेद तयार होत जातो। जसं मुलीवर समाज काही गोष्टी लादतो तशा मुलावरही काही गोष्टी लागतो। आणि या ठळक करण्यामध्ये मीडियाचा सुद्धा तेवढाच वाटा आहे।
मीडियाचा कसा वाटा आहे? सिनेमामध्ये आपण बघतो की मस्तपैकी हिरो हिरोईनला म्हणतोय की आपण लग्न करूयात आणि लग्नानंतर मग मी जेव्हा ऑफिसमधून येईल तेव्हा तू दारामध्ये माझं स्वागत करायसाठी असलेली पाहिजेस, मला दिसली पाहिजेस. तर याच्यातून काय की नकळतपणे असं बिंबवलं जातं की पुरुष हा बाहेर जातो आणि कमावून आणतो आणि स्त्री ही घरी असते आणि तिनं बाहेरून थकून आलेल्या पुरुषाच्या हातात पाण्याचा ग्लास दिला पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे असं साधारणतः चित्र रंगवलं जातं आणि आपण आपल्या नकळतपणे ते मनात बिंबवलं जातं, ठसवलं जातं. सिरियलमधून सुद्धा, टी व्ही सिरियल्स मध्ये अतिशय सहनशील स्त्री दाखवली जाते. पण सहनशीलता हा खरंच नैसर्गिक गुण आहे का स्त्रीचा, का हे सतत तिच्यावर बिंबवलं गेलेलं आहे याचा आपण विचार करत नाही. अशा प्रकारे हे मीडिया नकळतपणे आपल्यामध्ये ह्या गोष्टी बिंबवत असते की स्त्रीनं असंच सहनशील असलं पाहिजे, पुरुष सहनशील नसतो, तो नसला तरी चालतो. आता या गोष्टीमध्ये आपण असं बघतोय की घरामध्ये सुरुवातीला तर आपण भेद करत नाही. तुम्ही म्हणाल की हे भेदभाव खेड्यामध्ये चालतात, ग्रामीण भागामध्ये तर आहेतच मोठ्या प्रमाणात, पण बऱ्याच प्रमाणामध्ये स्त्रियांना शिक्षणाच्या संधी, कोणताही निर्णय घेण्याच्या संधी खूप कमी मिळतात आणि त्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेचा विकासच होत नाही आणि त्याचा परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावा लागतो. जेव्हा एखादा वाईट प्रसंग येतो, जेव्हा काही अचानक त्यांना फेस करायची वेळ येते, तेव्हा त्यांना निर्णय घेता येत नाही कारण निर्णयाचे अधिकारच आपण त्यांना देत नाही. त्यांचा करिअरचा निर्णय असेल, त्यांना त्यांचा जोडीदाराच्या निवडीचा अधिकार असेल, त्यांचा बाहेर जाण्याचा अधिकार असेल, हिंडण्याफिरण्याचा, आपण कोणत्याच गोष्टीचा निर्णय स्वातंत्र्य त्यांना देत नाही. उलट मुलांच्या बाबतीत मात्र याच्या उलट करतो आपण, मुलांना सगळ्या बाबतीत स्वातंत्र्य दिलं गेलं जातं. मुलींना जर बाहेर जायचं असेल तर आपण त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण करतो की तुला कुठे जायचं आहे, तुझ्यासोबत कोण आहे, किती वेळ लागणार आहे, किती वेळात परत येशील, इतक्या वाजेपर्यंत परत ये. पण हेच आपण मुलांच्या बाबतीत करत नाही, म्हणजे आपण मुलांना स्वातंत्र्य देत जातो. मुलींना शिक्षणाच्या संधी न फारशा न मिळाल्यामुळे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं न दिलं गेल्यामुळे फक्त त्यांच्यावरच परिणाम होत नाही तर पूर्ण समाजावर परिणाम होतो. निम्मा समाजच मागास आणि कमकुवत आरोग्याचा तयार होतो. त्यामुळे मुलींना स्त्रियांना मागं ठेवण्यामध्ये समाजाचंच अहित आहे. नकळतपणे आपण मुलीवर बिंबवत जातो की ती कमकुवत आहे, तिनं नाजूकपणे राहिलं पाहिजे. असा भेदभाव आपणच घरातून करतो. आपण मुलींना संधी न दिल्यामुळे त्या मागास राहतात. तुम्ही म्हणाल की आम्ही शहरी भागामध्ये असं करत नाहीत, तर शहरी भागामध्ये तुम्ही काही काळ त्यांना समान वागवताल, पण जसं जसं ते मोठे होतील, किशोरवयीन होतील, बालपणामध्ये तर त्यांना समान वागणूक मिळेल, पण जेव्हा जसं जसे ते किशोरवयीन व्हायला लागतील तसं तसं तुम्ही मुलीवर बंधन टाकायला सुरुवात करता आणि मग हे मुलगा पण पाहत असतो आणि स्त्रियांना असंच वागवायचं असतं असं त्याला वाटतं आणि मुलींनाही वाटतं की हे असंच वागायचं असतं. बऱ्याचदा असं होतं की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये मुलगी हुशार असते पण संधी मात्र मुलालाच दिली जाते, कारण मुलगी जरी हुशार असली तरी ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, मग तिच्यामध्ये पैसा गुंतवायचा का, तिच्यामध्ये वेळ गुंतवायचा का, म्हणून ह्या संधी मुलासाठी उपलब्ध असतात, मुलींसाठी ह्या संधी कमी उपलब्ध असतात. तर आपण आजपर्यंत स्त्री म्हणून जे भोगले ते आपल्या मुलींनी किंवा पुढच्या पिढीने भोगू नये असं जर वाटत असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. फक्त मुलींनाच नाही तर पुरुषांनाही याचे तोटे सहन करावे लागतात. पुरुषांना दबाव असतो की त्यांनी कमवून आणलंच पाहिजे. मुलीवर दबाव नसतो एक वेळ लग्न केलं की झालं, पण मुलांनी मात्र कुटुंब चालवलंच पाहिजे, पुरुषांनी कुटुंब चालवलंच पाहिजे असा त्यांच्यावर दबाव असतो.
आणि कमवता तोच असला पाहिजे, मुलींसाठी कमवता असणं हे ऑप्शन ठेवतो. त्यानंतर मुलांनी कोणत्याही प्रसंगी कणखरच राहिलं पाहिजे असाही दबाव त्याच्यावर असतो, त्यांनी रडलंच नाही पाहिजे. आता आपण जसा ढोबळमानानं भेद करतो तसं मुली कणखर नसतात का? सगळ्याच मुली भित्र्या नसतात, बऱ्याचशा मुली कणखर असतात. बऱ्याचशा मुली ओझं उचलू शकतात, अगदी पाण्याने भरलेले हंडे लांबून घेऊन येतात, लाकडाच्या मोळ्या उचलतात आणि शेतातही भरपूर कामं करतात, म्हणजे त्या एनर्जी टिकवून खूप काम करतात. प्रेमळ मुलीच असतात का? नाही. आपण असं बघतोय की बऱ्याचदा पुरुष पण खूप प्रेमळ असतात, सगळे घरातल्या लोकांवर माया करतात, त्यांच्या बहिणीची आईवडिलांची सेवा करतात. मुलं पण, आपण मोठा भाऊ असेल तर तो लहान बहीण भावंडाचा सांभाळ करताना आपण पाहतो, तर हे प्रेमळच आहेत. मग या लिंग समभाव येण्यासाठी आपल्यालाच काहीतरी आता ठोस केलं पाहिजे. तर आपण काय करूयात? तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरापासून सुरुवात करूया. आपल्या घरामध्ये मुलगा असेल मुलगी असेल, पटकन आपण चहा करायचा असेल तर मुलीला सांगतो, तर आपण मुलालाही सांगूयात, मुलीलाही बाहेरची कामं करण्याची संधी देऊयात, मुलीलाही निर्णय तिचे घेण्याची संधी देऊयात आणि मुलांनाही घरकामामध्ये सहभागी करून घेऊयात. आणि आपण मुळात कणखर राहून मुलांच्या मुलींच्या पाठीशी राहून मुलांना मुलींबद्दल आदर करायला शिकवूयात आणि मुलींना मानसिकरित्या खंबीर बनवूयात, जेणेकरून आपल्या समाजामध्ये लिंग समभाव प्रस्थापित होईल. धन्यवाद. यानंतर पुढचा विषय घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आपली रजा घेते.